पार्टीच्या निवडणुकीचा निकाल आज सकाळी लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 7 आणि शिवसेनेचे 1 असे आमचे 8ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने निवडून आलेले आहेत. हे निवडून येत असताना एकूणच बाकीच्या पक्षांची मतं फुटलेली आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या शहरात आणि पिंपरी चिंचवडमधलं एकूण जे काही बहुमत आहे किंवा एकूणच प्रभाव आहे तो सिद्ध झालेला आहे. साहेब, काँग्रेसने खरं तर माघार घेतली असती, बिनविरोध झाली असती, महाविकास आघाडीचा विजय निश्चित होतो बिनविरोधमध्ये. पण काँग्रेसने हटवतपणा केला आणि उमेदवार उभा केला, काय अवस्था झाली काँग्रेस? मुळातच या ठिकाणी टेक्निकली 3 महिन्याची निवडणूक होती. काँग्रेस येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण एकत्र जावं ह्या विचाराने काँग्रेसने त्यांच्याकडे संख्याबळ नसताना फॉर्म भरला आणि तो माघार घ्यावा यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर सुद्धा प्रयत्न केले. पण त्या ठिकाणी इथलं शहरातलं जे काही स्थानिक काँग्रेस नेतृत्व आहे त्यांनी ते आमची विनंती मान्य केली नाही आणि इकडून त्यांचा फॉर्म ठेवल्यामुळे 22 जागेसाठी 23 अर्ज राहिले. तर काँग्रेसच्या या 23व्या फॉर्ममुळे ही इलेक्शन लागली. पण आणि ते होत असताना परवा झालेल्या एकूणच मतदानामध्ये सगळं चित्र हे स्पष्ट झालेलं होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे आणि एकूणच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळून विजयी झालेले आहेत. काँग्रेसने इकडे तिकडे हात मारून स्वतःच्या संख्याबळावर 11 मतं ठेवली होती पण प्रत्यक्षात काँग्रेस उमेदवार 8च मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने आत्मचिंतन करावं असा सल्ला मी नक्की देणार आहे.